कोल्हापुरात भयावह पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्याचबरोबर पाणी पुरवठाही ही पंधरा अधिक काळ बंद आहे कोल्हापूर शहरातील स्वच्छतेबरोबरच सुरळीत करण्यासाठी बृहमुंबईचे अधिकारी आणि कर्मचारी कोल्हापुरात दाखल झाले होते या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट करून स्वच्छतेसाठी योगदान तर दिलंच शिवाय कोल्हापुरातला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी परिश्रम घेतले त्याबद्दल कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला पूर परिस्थितीतील बजावलेल्या कार्याबद्दल आणि नाले स्वच्छतेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला अभूतपूर्व पूर परिस्थितीमुळे कोल्हापूर शहराचं अतोनात नुकसान झालंय पूर ओसरलेल्या ठिकाणी स्वच्छता करण्यासह खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबरच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीही मोठं योगदान दिलं आहे त्यांच्या या कार्याचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा ठराव करण्यात आला महापौर माधवी गवंडी यांच्या हस्ते कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला शिरोली इथं बारा ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमाराला अडकलेल्या सोळा नागरिकांना महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांचा जीव वाचवला होता त्याबद्दल मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले स्टेशन ऑफिसर मनीष रणभिसे फायरमन मधुकर जाधव यांच्यासह अग्निशमन दलाच्या जवानांचा सत्कार करण्यात आला नगरसेवक शेखर कुसाळे यांनी पुराच्या काळात शहरातील पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी चार ते पाच दिवस केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचाही सत्कार महापौर माधवी गवंडी आणि आयुक्त डॉ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला पूर परिस्थितीत बजावलेल्या कार्याबद्दल आणि नाले स्वच्छतेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांचाही यथोचित गौरव करण्यात आला अग्निशमन दलाचे ठोक मानधनावरील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करतात मात्र त्यांना तुटपुंज वेतन मिळतं त्यामुळे त्यांना कायम सेवेत घ्यावा अशी मागणी महापालिकेच्या सर्वच नगरसेवकांनी केली